नमस्कार आज आपण इयत्ता आठवी गणित या भागातील घटक पाहणार आहोत बहुपदीचा भागाकार यातील उपघटक आपण पाहणार आहोत बहुपदीची ओळख आणि बहुपदीची कोटी यातून आपल्याला अनेक अध्ययन उद्दिष्ट साध्य होणार आहेत पहिलं उद्दिष्ट आहे दैनंदिन जीवनातील समस्या सोडवण्यासाठी बैजिक राशीचा उपयोग करणे दुसरं उद्दिष्ट आहे बैजिक राशीवर आधारित क्रिया करतात तिसरा आहे बैजिक राशीतील चलांचा घातांक धन व ऋण ओळखणे त्याचप्रमाणे चौथं उद्दिष्ट आहे दोन बैजिक पद व बहुपदी यातील चल आणि सहगुणक ओळखता येणे आणि पाचवं उद्दिष्ट आहे बहुपदीची कोटी ओळखणे या पाठामध्ये आपल्याला निरनिराळे संबोध पाहायला मिळणार आहेत त्यातला पहिला संबोध आहे एकपदी म्हणजे काय द्विपदी म्हणजे काय त्रिपदी म्हणजे काय पहिलं पद म्हणजे काय दुसरं पद स्थिरपद खरं तर हे सगळे संबोध आपल्या मागच्या पाठामध्ये झालेले आहेत मागील इयत्तांमध्ये सुद्धा झालेले आहेत तरीही या पाठांमध्ये आपल्याला ते पुन्हा पाहायला मिळणार आहेत स्थिरपदांची ओळख धन व ऋण पूर्णांक संख्या बहुपदी आणि बहुपदीची कोटी बघा आपण मागील इयत्तेमध्ये बैजिक राशीचे अनेक प्रकार पाहिलेले आहेत आता हे प्रकार कशावरनं पडतात तर पदांच्या संख्येवरनं या राशीचं नाव ठरतं इथे मी एक टेबल तयार केलेलं आहे या टेबलमध्ये पहिलं जे पद आहे ते एकपद आहे दुसरं आहे द्विपद राशी तिसरं आहे त्रिपद राशी आणि चौथं आहे बहुपद राशी या टेबलचं जर तुम्ही निरीक्षण केलं तर प्रत्येक टेबलमध्ये प्रत्येक टेबलच्या कॉलममध्ये काही ना काही फरक आहे एक पद हे जे आहे याच्यामध्ये एकच पद लिहिलेलं आहे द्विपदामध्ये दोन पदं लिहिलेली आहेत त्रिपदामध्ये मी तीन पदांचा समावेश केलेला आहे आणि शेवटची जी राशी आहे बहुपद राशी याच्यामध्ये मी तीन पेक्षा जास्त पदांचा समावेश केलेला आहे बघा त्यानंतर आपण याच पैजिक राशीवरती जे इथे मी तुम्हाला पद दाखवलेली आहेत याच पदांवरती आपण बेरीज वजाबाकी गुणाकार आणि भागाकार या क्रिया सुद्धा पाहणार आहोत त्यातील बेरीज वजाबाकी आणि गुणाकार या तीनही क्रिया आपण मागील इयत्तेमध्ये शिकलेले आहोत त्याचे थोडीशी उजळणी आपण करूयात पहा काही उदाहरणं मी इथं घेतलेली आहेत दोन ए अधिक तीन ए बरोबर पाच ए दुसरं उदाहरण घेतलेलं आहे सात बी वजा चार बी बरोबर तीन बी तिसरं उदाहरण मी घेतलेलं आहे तीन पी गुणिले पीचा दुसरा घातांक बरोबर तीन पीचा तिसरा घातांक चौथं उदाहरण मी घेतलेलं आहे पाच एमचा वर्ग गुणिले तीन एमचा वर्ग बरोबर पंधरा एमचा चौथा घातांक यामध्ये या सर्व उदाहरणांमध्ये सहगुणक आणि चलाचा या दोन्हीचाही वापर मी करून त्या पद्धतीने त्यांची बेरीज वजाबाकी आणि गुणाकार या क्रिया केलेल्या आहेत यानंतर आपल्याला मी मागाशी तुम्हाला दाखवलं की बहुपदी म्हणजे आपल्याला काय सांगितलेलं आहे तर या एकपद द्विपद आणि त्रिपद याच्या पुढील टप्पा म्हणजे इथे आपल्याला तीनपेक्षा जास्त पदं दिसत आहेत याचीच ओळख आज आपल्याला करून घ्यायची आहे पहा बहुपदी हे काय हे ओळखण्यासाठी मी इथे काही उदाहरणं घेतलेली आहेत पहिलं उदाहरण आहे एक्स वर्ग अधिक दोन एक्स अधिक तीन या उदाहरणामध्ये आपल्याला तीन पदं दिसत आहेत या तीन पदांमध्ये काही सहगुणक आहेत आणि चल कोणतं आहे हे आपल्याला ओळखायचं आहे कसं ओळखणार तर आपल्याला जी काही राशी दिलेली आहे जे काही पद दिलेलं आहे तीन पदांचा समावेश त्याच्यामध्ये केलेला आहे एक्स वर्ग अधिक दोन एक्स अधिक तीन याच्यामध्ये सहगुणक आपल्याला आहे एक दोन आणि तीन आणि चलाचा जर आपण विचार केला तर एक्स हे एकच चल इथं दिसतंय म्हणजे एक्सचा वर्ग आणि दोन एक्स हे दोन चल आपल्याला दिसत आहेत आता घातांकाचा जर आपण विचार केला तर हा एक्सचा दुसरा घातांक आहे म्हणजेच या एक्सचा दोन हा घातांक आहे त्याच पद्धतीने दोन एक्सचा एक हा घातांक आहे म्हणजेच घातांकांची आपण इथे जर बेरीज केली दोन अधिक एक तर तीन उत्तर येते तीन ही आपली पूर्ण संख्या आहे पहा जेव्हा आपल्याला एका चलातील बैजिक राशीच्या प्रत्येक पदातील चलाचा घातांक हा जेव्हा पूर्ण संख्या असतं तेव्हा त्याला आपण बहुपदी असं म्हणतो अजून एक उदाहरण आपण अभ्यासूयात तीन वायचा वर्ग अधिक दोन वायचा वर्ग अधिक वाय अधिक पाच यामध्ये आपल्याला सहगुणक आणि चल कोणता आहे हे पटकन लक्षात येईल यामध्ये सहगुणक आहेत तीन दोन एक आणि पुढे हे जे पाच आहे हे स्थिरपद आहे मागील इयत्तेमध्ये आपण स्थिरपद म्हणजे कोणतं हे ओळखलेलं आहे आता इथे जर आपण विचार केला तर वाय हे एकच चल आहे आणि या तीन वायचा घातांक आपण दोन लिहिलेला आहे दोन वायचा घातांक दोन लिहिलेला आहे आणि या वायला कोणत्याही प्रकारचा घातांक दिलेला नाही याचाच अर्थ काय तर ज्या वेळेला कोणताही घातांक दिलेला नसतो त्यावेळेला तो घातांक त्या एक असतो म्हणजेच वायचा घातांक एक झाला या सगळ्या घातांकांची जर आपण बेरीज केली तर दोन अधिक दोन अधिक एक बरोबर पाच म्हणजे पूर्णसंख्या आली याच्यावरून असं लक्षात येतं की एका चलातील वैजिक राशीच्या प्रत्येक पदातील चलाचा घातांक हा पूर्ण संख्या आहे वेळेला आपला घातांक हा पूर्ण संख्या असेल त्यावेळेला ती राशी ही बहुपदी राशी असते हे लक्षात येतं